कोकणात गणेशोत्सव अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे, त्यामुळे चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सिंधुदुर्ग प्रशासन सुद्धा सज्ज झालंय. खारेपाटण मुख्य चेकपोस्टवर छोट्या वाहनांची चेकिंग करून प्रमाणपत्र तपासलं जात आहे. तसंच मुख्य चेकपोस्ट पासून 1 किलोमीटर अंतरावर 2 डोस घेतलेले आणि RT-PCR टेस्ट केलेले प्रमाणपत्र चेक करून सोडलं जात आहे. याशिवाय ST बसमध्ये सुद्धा चेकिंग केलं जात आहे. या सर्व तपासणीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनंत पाताडे यांनी. गणेश उत्सव अवघ्या हा 3 दिवसामध्ये येऊन टेपलेला आणि चाकरमानी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुदुर्गामध्ये हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याचं नियोजन जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी तंतोतंत केलेलं आहे. या ठिकाणी जे आहे ते बसेस आहेत आणि बसेसचं इथं नियोजन केलेलं आहे. लक्झरी बसेसचं नियोजन केलं की 2 डोस घेऊन आलं, त्यांचं प्रमाणपत्र चेक केलं जातं, त्यानंतर त्यांचे RT-PCR चेक केले, त्यांनी ते केले, त्यांचं प्रमाणपत्र चेक केलं जातं आहे, त्यांची नोंद केली जाते आणि त्याच्यानंतर 18 वर्षाच्या खालील जे व्यक्ती आहेत त्यांचीसुद्धा इथे नावं नोंद केली जात आहेत. ही सगळी नोंद, ही सगळे चाकरमानी जे आहे ते मुंबईवरून आलेले आहेत आणि मुंबईवरून आलेले सगळे लक्झरी लागलेले पाहायला मिळतात या खारेपाटण परिसरामध्ये. सिंधुदुर्ग प्रशासनाने 3 टप्प्यामध्ये हे नियोजन केलेलं आहे आणि खारेपाटणमधून आतमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर छोट्या गाड्यांची तपासणी खारेपाटण मुख्य चेकपोस्टवरती केली जाते. त्यानंतर लक्झरी बस जी आहे ते लक्झरी बस खारेपाटण चेकपोस्टपासून 1 किलोमीटर अंतरावरती केली जाते आणि त्यानंतर जी ST बसेस आहेत ती साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती म्हणजे वारगाव या परिसरामध्ये केली जाते. हे आता हळूहळू सगळ्यांची नावं नोंदणी करून झाल्यानंतर हे सगळे चाकरमानी जे आहे आपापल्या बसेमध्ये बसतात आणि त्यानंतर त्या गावामध्ये उतरतात. मात्र याची जी तंतोतंत नियोजन जे आहे ते प्रशासनाने मात्र यावेळी मात्र घेतलेलं पाहायला मिळतं. अनंत पाताडे, साम TV, सिंधुदुर्ग.